यांचे पुस्तक त्यांच्याकडे आहे, यांच्या वडिलांचे काही लोक काही मिळाले काही राहिलेले, मग त्यांचे पुस्तक पाहिजे का तुम्हाला? कपिल पवार बोलवा त्यांना काम ठीक आहे खाली या वावळे सरांना बोलू का? खाली दोन रुपमा पुरणकडे अर्जन पाठव अनुकंपाच्या सगळ्या सगळ्यांना ताबडतोब सगळा आस्थापना खाली या म्हणा सभापती बोलवताय समोरासमोर करा आता यांच्या फैसला झाला पाहिजे इथं आपल्याला तारखावर तारखा देता 25 तारीख पर्यंत आपण करू म्हणे प्रयत्न म्हणे मी तसं बोललोच नाही म्हणे असे म्हणता आयुक्त आपलं काय ठरलं होतं त्या दिवशी रोजंदारीने काम करतात त्यांच्या घरी चुल्हा पेटण्याची सुद्धा आज अवस्था नाही आहे आणि बरेच जे मुलं आहेत ते लग्नाची आहेत काही लोकांना काही मुलांना लहान लहान मुलं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते कसं जीवन जगत आहेत हे त्यांनी आज येऊन मला सांगितलं आणि हा जो अनुकंपाचा प्रश्न आहे हा जवळजवळ ऑगस्ट महिन्यापासून मार्गी लावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे यासाठी जवळजवळ 3 मीटिंग्स मी ह्या घेतल्या 3 ते 4 वेळा मी आयुक्त सरांना ह्यासाठी भेटलो की अनुकंपाची जे मुलं आहेत त्यांना नोकरीचा कसा महत्त्वाची गरज आहे आणि त्यांना नोकरीची किती गरज आहे त्यांच्या जीवनावर कसा त्याचा परिणाम होतो आहे हे मी वारंवार आयुक्त सरांना 3 वेळा भेट घेऊन मी ही त्यांना सांगितलं वारंवार आश्वासनं दिलं जातात महासभेत पण हा विषय होता पुन्हा जैसे ती परिस्थिती होऊन जाते पण या संदर्भात नेमका तुम्ही पाठपुरावा कसा करणार या संदर्भात संपूर्ण मी आज ती लोकं माझ्याकडे आली अनुकंपाची त्यांनी मला सांगितलं की आम्ही उपोषणाला बसणार आहेत त्यासाठी त्यांनी मला निवेदन दिलं लागलेच मी अनुकंपाचे आस्थापनाचे अधीक्षक यांना इथे बोलवलं सहाय्यक उपायुक्त डोई फडे यांना इथे बोलवलं आयुक्त आदरणीय पवार यांना मी इथे बोलवलं आणि त्या लोकांची जे अनुकंपाची दावेदार आहेत त्यांना त्यांच्या समोरासमोर काय अडीअडचणी आहेत त्या सर्व जाणून घे